नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेल वसई आणि माझ्यासोबत आहे स्टीव्हन रॉड्रिक्स वसई. नमस्कार. आता आम्ही एका बसमध्ये आहोत. बसचा नंबर आहे 64 आणि आम्ही जातोय पुन्हा एकदा आम्हाला व्हॅटिकन परिसरात फिरायचं आहे. आज आमचा रोम मधला दुसरा दिवस आहे आणि तिकडे आम्ही जातोय. इकडे आम्ही येण्याअगोदर, ह्या बसमध्ये बसण्याअगोदर, आम्ही परवा आमची जी ट्रेन आहे, आम्ही एक ट्रेन बुक केलेली आहे. मुद्दाम आम्ही फर्स्ट क्लास बुक केलेला आहे अनुभव घेण्यासाठी. तर आम्ही इकडनं जाणार आहोत टर्मिनी म्हणजे एक मोठं टर्मिनल आहे आपल्या व्हीटी सारखं. तिकडनं आमची ट्रेन आहे पिसासाठी. ती नक्की कोणत्या प्लॅटफॉर्मवर येते आणि कसं काय असेल ते दुसऱ्या दिवशी आम्ही त्या दिवशी धावपळ नको म्हणून आम्ही आज ते पाहून आलो आणि तिकडनं आम्ही ती बस पकडली. तिकडे आम्ही आलो होतो मेट्रोने. अनिशाने एक सुंदर मला एक सूचना केली, ती म्हणजे तुम्ही तिकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट युज करता ते ठीक आहे, पण ते कसं वापरता, त्याची किंमत काय आहे ते वगैरे आम्हाला जरा सांगा. तर हे जे तिकीट तुम्ही पाहताय हे 1.5 युरोचं तिकीट आहे आणि हे तिकीट तुम्हाला एखाद्या टपरीवरती छोटे जे स्टॉल्स आहेत तिकडे मिळतं आणि हे 1.5 रुपयाला म्हणजे 1.5 युरोला मिळतं बरं का. पण हेच तिकीट तुम्ही समजा स्टेशनवरून घेतलं वेंडिंग मशीन मधून तर त्याला तुम्हाला 50 पैसे जास्त पडतात, म्हणजे 2 युरो पडतात. तर इकडे तुम्ही आलात आणि ही तिकीट तुम्हाला घ्यायची असतील तर तुम्ही एखाद्या टपरीवरून छोट्या दुकानातून घ्या. त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला 50 पैसे वाचतात. अच्छा, हे तिकीट कसं वापरतात? हे तिकीट तुम्ही मेट्रोसाठी वापरू शकता, बससाठी वापरू शकता. 100 मिनिटं ह्याची व्हॅलिडिटी असते, पण 2 ट्रिप तुम्ही घेऊ शकता, एक बसची घेऊ शकता किंवा एक मेट्रोची. सो मेट्रो कनेक्शन जर तुमचे 2 असतील, ए वरून तुम्हाला बी वरून सुद्धा जायचं आहे, तर ते क्विक कनेक्शन तुम्ही करू शकता. बरोबर. ए वरून कुठे उतरला आणि 15-20 मिनिटांनंतर तुम्ही परत बी वर गेला तर तो टाइम कॅप संपतो. बरोबर. आणि ते कनेक्शन होत नाही, एक मानत नाही. बरोबर. जसं आपलं झालं, आपण टाइम मध्ये स्पेंड केलं. बरोबर. सो ते म्हणाले की आता ते टाइम निघून गेला, त्यामुळे आता तुम्ही बस आणि ट्रामला वापरू 100 मिनिटांमध्ये. बरोबर. आपण बसला त्यांनी अलाव केलाय, म्हणजे हे 2 मेट्रो वापरू शकता, पण इमिडिएट कनेक्शन ताबडतो असेल तर तुमचं कनेक्शन. काल आपण तसंच केलं, आज आम्ही थांबलो, आमचं प्लॅटफॉर्म वगैरे बघितलं, त्यामुळे जरा वेळ गेला. चला ठीक आहे, ही थोडीशी माहिती तुम्हाला अनिशामुळे तुम्हालाही मिळाली. आता आम्ही जातोय व्हॅटिकन परिसरात. आणखीन सुद्धा की आपण काही शहरामध्ये मासेस घेतलेले, तर ते तुम्ही स्टडी करून जा, कारण पॅरिस शहरात पासेस नेपल्स मध्ये सुद्धा पास थोडासा पॅरिसच्या अर्धा आहे, परंतु हे तिकीट किती जर्नी आपण करणार त्यावर हे चिप. म्हणजे तुमचा दिवस एकदम ठरलेला असेल परफेक्ट आणि तुम्हाला माहिती असेल तुम्ही किती राईड्स घेणार आहात, त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. समजा तुम्हाला माहित नसेल आणि बऱ्याच राईड्स तुम्हाला घ्यायच्या असतील, वेळ वाचवायचा असेल तिकीट काढण्यासाठी वगैरे, लाईन तर नसते, वेंडिंग मशीन्स भरपूर असतात, पण तुम्हाला माहित असेल तर त्या हिशोबाने तुम्ही करू शकता पास किंवा जे तिकीट. सजेशन आहे की येता बरोबर जर तुम्हाला पासचं ऑप्शन वाटत नसेल, म्हणजे घेऊया असं नको वाटत, 5 दिवसाचा पास फक्त 8 युरो होता, सगळ्यात चीप आहे, म्हणजे भारतापेक्षा चीप आहे, पूर्ण आपण त्याचा वापर करतो. तसा पास घ्यायला हरकत नाही, परंतु पॅरिस शहरात दिवसाचा 20 युरो किंवा नेपल्स मध्ये जिथे आपण जास्त युज करत नाही दिवसाचा 10 युरो बरोबर किंवा 15 युरो होतो जास्त. त्याऐवजी फर्स्ट तुम्ही वेंडिंग मशीन मधून घ्या, पहिल्या स्टेशनला पोहोचा, आजूबाजूला सुपर मार्केट आणि हे जो शॉप आहे त्याची चौकशी करा, त्यानंतर एक 10-15 त्याच्याकडून घेऊन ठेवा, ते घेऊ शकते, 10-15 घेऊ शकता. आम्ही पण 10 घेऊन ठेवले. आपण पाहिलं की तुमच्या बस स्टॉप मध्ये ऑप्शन नसतं वेंडिंग मशीन नाही आहे तिकडे, काही आपल्याकडे तिकीट होतं म्हणून आपल्याला कन्व्हिनियंट होतं की कोणत्या बसमध्ये बोर्ड करा आणि आपल्या जवळ तिकीट वापरू शकतो. सो आपण मल्टिपल तिकीट घेऊ शकतो आणि टपरीमधून घ्यायचं 50 सेंट वाजवायचं ऑप्शन आहे. बरोबर. भरपूर तिकीट घेऊन तिकीट मागे 50 सेंट वाजतो. आता 100 मिनिटांच्या व्हॅलिडिटी मध्ये तुम्ही पटका तुमचं जे असेल ते करू शकता. मी पाहिलं सगळं आणि परत परत बस पकडली आणि आता आपण व्हॅटिकनला जाऊ. आणि टर्मिनल आपण मेट्रो देखील पकडू शकलो असतो जर आपण ताबडतोब गेलो असतो, तर आपण मध्ये फिरलो त्यामुळे काल आपण प्रॉपर्टीवरून हॉटेल प्रॉपर्टीवरून आपण आलेलो म्युझियमला. म्युझियम आणि म्युझियम वरून आपण कलोसियमला गेलो 100 मिनिटांमध्ये. 100 मिनिट तिथे वापर तर ट्राम वापर ह्यावरती वेळ देखील छापून येते जेव्हा तुम्ही पहिलं पंच करता. हे 12:59 दिसत आहे की हे एंड टाइम आहे, त्याच्या खालच्या साईडला तुम्हाला पंच टाइम पण येतो. बरोबर. दोन्ही टाइम येत. आता हे पब्लिक ट्रान्सपोर्ट बद्दल झालं. आता आम्ही स्वतः फिरतोय, तर इकडे ब्रेकफास्ट वगैरे करणं, जेवण करणं,
खरोखर महाग असू शकतं आणि तुमचं बजेट टाईट असेल तर आम्ही एक सूचना तुम्हाला करू इच्छितो जी आम्ही स्वतः वापरतोय. आम्ही इकडच्या ज्या डिश आहेत फेमस आहेत त्या आम्ही एकदा चाखून बघतो, म्हणजे पिझ्झा म्हणा किंवा इतर ज्या काही आहेत त्या एकदा आपल्या समजलं तरी नक्की काय आहे. त्यानंतर मात्र आम्ही जिकडे राहतो त्याच्या आजूबाजूला कुठे काय म्हणतो तुम्हाला दुकान दाखवतो ते बघा. हे हिरवं जे दिसतंय मध्ये ते दुकान होतं. अशा शॉप्स मध्ये आपल्याला तिकीट मिळू शकतात. तर ब्रेकफास्ट आणि जेवणाबद्दल म्हणत होतो आम्ही, समजा तुम्हाला म्हणजे डिशेस तुम्ही ट्राय कराव्यात, थोडेसे पैसे जास्त असले काही हरकत नाही, एकदा आपण येतो तर एकदा डिश ट्राय करावी, त्यानंतर मात्र आम्ही रेकमेंड करू. तुम्हाला पैसे वाचवायचे असतील आणि चांगल्या ठिकाणी पैसे वापरायचे असतील तर तुम्ही एखादं ग्रोसरी स्टोर सुपर मार्केट वगैरे बघा आणि तुम्हाला ब्रेकफास्टसाठी लंच डिनरसाठी जे काय लागणार आहे ते तुम्ही तिकडनं ब्रेड आणि सलामी तुम्ही व्हेज नॉनव्हेज जे काय असेल ते सर्व ऑप्शन्स तिकडे आहेत ते तुम्ही स्वतः तुमच्या बॅगमध्ये कॅरी करून घेऊ जाऊ शकता आणि तुम्ही जिकडे जिकडे फिरणार आहात तिकडे तुम्ही तुमचा लंच डिनर जे काही आहे मध्ये स्नॅक्स करायचं असेल ते तुम्ही करू शकता. पाणी देखील तिकडे खूपच स्वस्त मिळतं, 0.25 पर्यंत आम्ही पाण्याची 2 लिटरची बॉटल बघितलेली आहे तर ती देखील तुम्ही वापरू शकता. एक महत्वाचा पॉईंट आहे, त्या दिवशी आम्ही पॅरिसला भरपूर काम केलो आणि पाणी कुठेच उपलब्ध नाहीये पूर्ण पॅरिसमध्ये आणि शेवटी आम्हाला रेल्वे स्टेशनवर भेटलं वेंडिंग मशीन. आम्हाला वेंडिंग मशीन थ्रू 2 युरोला अर्धा लिटर 2 युरोला वर्सेस जवळजवळ 1.5 युरो मध्ये 2 लिटर सुपर मार्केटला मिळतं. बरोबर, सुपर मार्केट इज बेस्ट ऑप्शन आणि आम्ही इथली कुझीन टेस्ट केल्यानंतर आम्ही त्याची कॉपी करतो. ते कोणता ब्रेड वापरतो इथे सुपर मार्केटमध्ये जवळजवळ सगळं मिळतं, म्हणजे नॉनव्हेज खाण्यासाठी सलामीज वगैरे मीट रेडी टू ईट सगळं रेडी टू ईट खूप महत्वाचं आहे. रेडी टू ईट हे आपले मॅरिनेटेड ऑलिव्ह वगैरे सगळं असतं, त्यामधले जे हब्स आहेत ते सगळे मॅरिनेटेड प्लस नॉर्मल ते सगळे फ्रूट सुद्धा स्वस्त आहे. फ्रूट देखील खूप ज्यूस आहे, फ्रूट आहे. सो सुपर मार्केट मधून हे सगळं घेण्याचा फायदा आहे की आपण कस्टमाइज करू शकतो आपल्या हिशोबाने. आपण इटालियन जे ब्रेड खातात त्याचा ब्रेड जास्त आणि स्टफिंग कम असतं आणि ब्रेड यांचे कडक ब्रेड खूप असतात. बरं का, आपली साल्टी जी आहे वरची आम्ही त्याला कादडीत म्हणतो पाळू, पाळू एकदम सोलटून निघतं आणि जॉज आपले जॉज बघायला तुम्ही इथे पहा लोक अर्धा अर्धा तास वेट करतात, स्लोली स्लोली खातात. बरोबर, त्यांना त्रास. आपण वर्षाचा महाग बघायला गेलो होतो 10 मिनिटं आम्हाला तो मोठा एक पाव असा खायचा होता आणि जबडे दुखायला लागले. सो तुम्ही कस्टमाइज सगळं घेऊन कस्टमाइज स्वतःच्या हिशोबाने बनवू शकता. इथे सगळं मिळतं, पेपर सगळं सॉल्ट थोडं शोधा आणि गुगल मॅप जे आहे काय जबरदस्त इतकं माहितीचं आणि तुम्हाला पूर्ण माहिती किती कोणते स्टॉप्स किती मिनिटं चालावं लागेल, झिब्रा क्रॉसिंग कुठे आहे, सिग्नल कुठे आहे पासून सगळं मिळतं. सिवन तर त्याचा एक्सपर्ट झालेला आहे एकदम, होतोय शिकतोय. अरे शिकतोय कुठे, बापरे सगळं जबरदस्त. तर गुगल मॅप तुम्ही आणि त्याने बरेच मॅप ऑफलाईन डाउनलोड करून ठेवलेले आहे जे तुम्हाला नॅव्हिगेशनसाठी बरे पडतात तर ते देखील तुम्ही ज्या ज्या शहरात तुम्ही जाणार असाल त्याचे ऑफलाईन मॅप्स तुम्ही डाऊनलोड करून ठेवा. तुम्हाला बरं पडेल. ते कारचा मार्ग दाखवतात. बरोबर, जेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे पाहिजे तेव्हा नेट ऑन करायला ते प्लान्स मिळतात. बरोबर, आणि अजून एक महत्वाचं आपण अगोदर देखील उल्लेख केलेला आहे याचा, ते म्हणजे पब्लिक टॉयलेट. पब्लिक टॉयलेट तुम्हाला सुसुमित करायचे असेल किंवा 2 नंबर शीला जायचं असेल तरी त्याची प्राइस सेमच असते. मिनिमम आम्ही 50 युरोचं आय मीन 0.50 युरोचं बघितलेलं आहे. आठाण्यात आपण 1 युरोचं पाहिलं मिनिमम जे आहे 30% 50 पैसेला. हा, आणि ते देखील उपलब्ध असतील तर ते टॉयलेट मिळणं देखील खूप गडबडीचं होऊन जातं. काही ठिकाणी फ्री आहेत, जसं आम्ही व्हॅटिकनला गेलो होतो तिकडे फ्री आहे, लूर म्युझियमला फ्री आहे आणि तिकडे टॉयलेट म्हणजे तुम्ही नळाचं पाणी कुठेही भरू शकता. बरं, आणि तुम्हाला तहानच लागली तर तुम्ही नळाचं पाणी कोणत्याही टॅपचं भरू शकता. ते आम्ही काही दिवस तसंच केलं होतं जोपर्यंत आम्हाला ग्रोसरी स्टोरमध्ये 25 पैशाचे किंवा 50 पैशाच्या जे मिळाले नव्हते. आणि बरेच फॉरेनर गोरे लोक जे आहेत दुसरे ते पण टॅपने पाणी भरतात, टॅपचं पाणी भरतात कुठेही. तर हे हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला माहिती मिळाली परदेशी गेल्यानंतर, विशेषतः युरोपमध्ये आला तर काय करायला पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्टचं, खाण्यापिण्याचं, टॉयलेटचं, पाणी. हे बघा, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपर वाटेल असं वाटतं. सिवन, काय ह्या नळाबद्दल सांग ना आम्हाला जरा. साधारण दिलेल्या माहितीप्रमाणे रोम शहरातील ज्या डोंगरात नद्या आहेत त्यांच्या उगमस्थानावरून जे पाणी येतं
ते फिल्टर केलं जातो जागोजागी आणि पूर्ण रोम शहरामध्ये असे भरपूर नळ त्यांनी बसवलेले आहेत. आपल्याला फक्त शोधायला लागतं पाणी खेळवत ठेवलेलं आहे सापडत नव्हतं. आता आपण नजर ठेवली बरोबर ते आपल्याला दिसतात. आपण बॉटल करू शकतो एकदम थंडगार पाणी आहे फिल्टर्ड आहे बरोबर. आणि तुमच्याकडे बॉटल नसेल तर मग डायरेक्ट तुम्ही हा हे बघा हे दाबलं तर डायरेक्ट तुमच्या तोंडामध्ये ती धार येणार आहे बघा. वा थंडगार स्वच्छ पाणी वा मस्त.